आणि यानंतर छत्रपती संभाजीनगरमधनं एक मोठी बातमी. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. यात 3 महिला आणि 2 लहान मुलांचाही समावेश आहे. तर अग्निशमन दलाचा एक जवान ही आग विझवताना जखमी झालाय. इमारतीच्या तळमजल्यावरती कपड्याचं दुकान होतं आणि या दुकानातच पहिल्यांदा आग लागली आणि मग ही आग वरच्या 2 मजल्यांवरती पसरली असा प्राथमिक अंदाज आहे. या 3 मजली इमारतीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरती प्रत्येकी 7 जण राहत होते, तर तिसऱ्या मजल्यावरती 2 जण राहायचे. पहाटे 3 आसपास ही भीषण आग लागल्यावरती पहिल्या मजल्यावरच्या रहिवाशांना आसपासच्या लोकांनी झोपेतनं उठवलं, त्यामुळे ते वेळेत बाहेर पडले आणि सुदैवानं त्यांचा जीव वाचला. पण दुर्दैवानं दुसऱ्या मजल्यावरती राहत असलेल्या 7 जणांच्या कुटुंबात एकालाही जाग आली नाही, त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तर घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. शहरातील छावणी भागामध्ये दाना बाजार परिसरातील एक कपड्याचं दुकान होतं, टेलरिंगचं दुकान होतं आणि त्याला पहाटे साधारणपणे 3:45 दरम्यान आग लागली आणि या आगीमध्ये म्हणजे तर खरं तर ही आग आपण पाहतोय की ह्या दुकानाला लागलेली आहे, मात्र यावरती काही कुटुंब या ठिकाणी राहत होते. या वरच्या मजल्यावरती हे 3 मजली या ठिकाणी घर आहे आणि 3 मजली घरामध्ये काही कुटुंब राहत होते, त्यातल्या 7 जणांचा दुर्दैवी गुदमरून मृत्यू झालेला आहे. हे आपल्यासोबत त्यांचे शेजारी राहणारे देखील व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी घटना कधी आणि किती वाजता घडली. जवळपास 3:30 वाजताच्या दरम्यान आतमध्ये ब्लास्ट झाला काहीतरी, आम्ही आवाज ऐकलो बाहेर आलो तर शटर असं वाकून परत आत बंद झाला, आत पसरली ती. आता त्यांचं मेन मालक इथं फर्स्ट फ्लोअरवर राहतं आणि 2-3 भाडेकरू आहे, तर आग पसरत गेली वर आणि त्यांना काही काढता आले नाही. लेडीज आणि लहान मुलं होती, तर काही लोकांनी त्या लाकडी आपली शिडी लावून काढलं, काही आपल्या टेरेसवरून काढलं. पण किती जणांना वाचवलं? 3-4 जण आहे, पण 10 कॅज्युअलिटीज आहे. बरं, अग्निशामक दलाने आता पूर्णपणे आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे, मात्र आग नेमकी का लागली, शॉर्ट सर्किट झाले की आणखी दुसरं काही घडलं की हे तपासाचा भाग आहे. मात्र दुर्दैवी घटनेमध्ये 7 लोकांचा या ठिकाणी आत्ता तरी मृत्यू झाल्याची या ठिकाणी माहिती मिळते आहे आणि आत्ता पोलीस आयुक्त यांनी देखील घटनास्थळाला भेट दिलेली आहे. अग्निशामक दल आणि शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना 7 जणांना वाचवण्यात यश आलेलं नाही. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.